अंदाजारशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा। जखमा कशा सुगंधी झाल्यात काळा झाला, केलेत वार जाने तो मोगरा असावा। अशा एकाहून एक प्रेक्षकांच्या मराठी वाचकांच्या हृदय सिंहासनावर गजला अक्षरशः कोरले आणि आपल्या गजलांच्या माध्यमातून ज्यांनी एक नवीन आयाम मराठी साहित्यामध्ये आणला असे गजल सम्राट इलाहीजी आता आपल्या सोबत आहेत। काही वेगळ्या गजला आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत आज, की ज्या त्यांच्या पुस्तकांमध्ये देखील अजून प्रकाशित झालेल्या नाहीयेत। इलाहीजी आता आपल्या सोबत आहेत, अल्लाह कृपेने परमेश्वर कृपेने त्यांची तब्येत खूप ठणठणीत आहेत। पहिल्यांदा इलाहीजी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो, आणि तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून हजारो गजला येणाऱ्या काळामध्ये आम्हा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार। एक गजल आता सुरुवात करूया। नांदेडचे काही मित्र आले होते आम्ही बसलो होतो कधीमध्ये, तर झालं काय की ट्रेन पर्वतमध्ये कुठली तरी गाणं आहे, ते गायक पण आहे, पण त्यांचे ऐक होते स्ट्राईक झालं। ते संपल्यानंतर नंतर 2 मिनिटात मी आलो, म्हणून मुली काढली शोधलं आणि आता ज्या चालीत मी गजर म्हणाला की त्या चालीत म्हणा तो कागद हरवला होता वेगळी। फक्त पंखा बंद करतो 5 मिनिटांसाठी म्हणजे आपल्याला जगा वेगळा मी जगा वेगळी ती, जगा वेगळा मी जगा वेगळी ती, खुळी पीत माझी खुळा मी खुळी ती। टपोऱ्या फुलाची टपोरी कहाणी, टपोऱ्या फुलाची टपोरी कहाणी, उरी दरवळे ती जशी रातराणी, तरी वाटते मज किशोरी कळी ती, कळी ती माझी फळाणी खोली ती। इसको से मिसरी गजल म्हणतात, कुठली से मिसरी? अच्छा, शहरात दोन ओळी असतात, अच्छा त्याच्यात तीन ओळी बरोबर, त्याचे नियम पण आहेत। अच्छा बरोबर। नभाची निळाई कधी शांत धरणी, नभाची निळाई कधी शांत धरणी, मृदू अंतरी अन कधी वीज नैनी, कधी मंदवारा कधी वादळी ती, खुळी पीत माझी खुळा मी खुळी ती। असावी अशी ती असावी तशी ती, असावी अशी ती असावी तशी ती, कधी संत मीरा कधी उर्वशी ती, असे वाटते की जणू मृगजळी ती, खुळी पीत माझी खुळा मी खुळी ती। कधी वल्गणा वंचना वेदनाती, कधी वल्गणा वंचना वेदनाती, कधी प्रार्थना अर्चना साधनाती, म्हणून हीच म्हणतो जगा आगळी ती, खुळी प्रीत माझी खुळाली खुळी ती। कधी भास कधी भास आभास वा सावली ती, कधी भास आभास वा सावली ती, नजर ती नयन पापनी बाहुली ती, नजर ती नयन पापनी बाहुली ती, तरी आंधळी वेंधळी बावळी ती, खुळी प्रीत माझी खुळाली खुळी ती। कधी ग्रंथ साहेब कुरान गीता, कधी ग्रंथ साहेब कुरान गीता, कधी कैकई अन कधी तीच सीता, उभारी मनाची कधी पोकळी ती, खुळी प्रीत माझी खुळाली। कधी दाह चटका मृदू स्पर्श होतो, कधी दाह चटका मृदू स्पर्श होतो, कधी दोष देतो कधी हर्ष होतो, कधी साखळी ती कधी मोकळी ती, खुळी प्रीत माझी खुळाली खुळी ती। जगा वेगळा मी जगा वेगळी ती, खुळी प्रीत माझी खुळाली खुळी ती। क्या बात आहे, प्रेमविश्वातील भावबंद अतिशय सुरेखपणा जगा वेगळा मी जगा वेगळी ती या गजलेच्या माध्यमातून आता आपण ऐकल्या। अशा एक से एक भडकर गजला आम्हाला ऐकण्याचा योग येतो पुण्याला गेला, ज्यांच्या घरी आलं की
आणि आज अशाच एका निमित्ताने इलायजींकडे येण्याचा योग आला. अजून एक गझल इलायजींकडनं आपण ऐकू आणि त्यानंतर बऱ्याच गझला ऐकल्यात वाचल्या पाठ झाल्यात आता आणि ही याचा विषय ना टोटली वेगळा आहे. अच्छा तुम्हाला मी सांगत नाही काय. अच्छा मम हृदयाची श्वास स्पंदने जप तप तव करतात सखे. मम हृदयाची श्वास स्पंदने जप तप तव करतात सखे. तुला भेटण्या नित जातो मी अंतर गाभाऱ्यात सखे. असे कोणते दर्शन घडले पहिल्यांदा बघताच तुला. असे कोणते दर्शन घडले पहिल्यांदा बघताच तुला. तुला पाहता क्षणी अचानक गेलो मी शून्यात सखे. बुरख्या मध्ये वावरणारी तो प्रीतीची गोड छबी. बुरख्या मध्ये वावरणारी तो प्रीतीची गोड छबी. रुधिराच्या रूपात आता ती वाहे मम धमन्यात सखे. घनतिमिराची शाल लपेटून फिरतो आपण जोडीने. घनतिमिराची शाल लपेटून फिरतो आपण जोडीने. तुझ आपले चालू असते निवांत एकांतात सख्यावा. इतकी तू निष्पाप निरागस तुलाही नाही कळलेही. इतकी तू निष्पाप निरागस तुलाही नाही कळलेही. कधी समी बघ घट्ट पकडला तो प्रीतीचा हात. क्या बात आहे. आणि जो आत्म्यांचे मिलन झाले काय आणखी हवे मला. जो आत्म्यांचे मिलन झाले काय आणखी हवे मला. कवी इलाही असाच आहे जो तुझला अज्ञात सके. क्या बात आहे. मम हृदयाची श्वास पंधरी जपत तव करतात सके. तुला भेटण्या नित जातो मी अंतर गाभाऱ्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर गझल. अशीच याच्यातल्या एका एकांत या शब्दावरून मला इलायजींची अजून एक गझल आठवते. त्यांनी थेट महादेवाला साक्षात शंकराला आव्हान दिलंय की बाबा तू विष प्राशन केलं आणि गळ्यामध्ये ठेवलं, मात्र त्या विषाहून कडवट एकाकीपण जे आहे ते तुला पचवता येणार नाही अशा आशयाची ती गझल होती. हला हलाचे किते कप्याले रिजवले. तर मला थोडासा त्यातल्या चार ओळी ऐकू आणि मग आपण तब्येती. अच्छा हरकत नाही, तर ती गझल आपण नंतर पुढच्या वेळी इलायजींकडून आपण ऐकूयात. आणि इलायजींच्या म्हणजे तब्येतांची अशीच चांगली ठणठणीत राहू आणि मराठी साहित्यामध्ये गझलांच्या माध्यमातून एक नवीन त्यांनी जे एक पर्व इलाही पर्व सुरू केलं ते इलाही पर्व येणाऱ्या काळात आम्ही तमाम वाचकांपर्यंत अजून येणाऱ्या काळामध्ये पोहोचावं. इलाही शुभेच्छा माझ्या पाठीशी लावतात. तसंच प्रेम करा ते माझे पुरस्कार आहेत. तिथं माय मराठी मराठी बोली म्हणून एक संस्था आहे माहित असेल. यशवंतराव चव्हाण तर त्यांनी ते लोक भेटायला आले मला ते होते. तर त्यांनी त्यांच्या संस्थेबद्दल सांगितलं आणि ज्ञानेश्वरीपासून आजपर्यंत जवळजवळ 800-900 वर्षाच्या कालावधीत ज्या काही कविता गाणी भजन काय असेल ते त्यातल्या 400 निवड केली. अरे वा. आणि त्यात माझी निवड झाली. तुम्ही जो सांगितलेला आणि दास आरशाचा वाटेकर असावा आणि तोवरती पुरस्कार दिला बघा. नाही अनेक शेकडो पुरस्कार या ठिकाणी दिसत आहेत आणि इलायजींचं एक वेगळेपण या ठिकाणी बघा. संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा आहे, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार या ठिकाणी आहेत. मानपत्र आहे त्यांना जे नांदेडमध्ये मिळालं होतं. अतिशय छोट्या जागेमध्ये इलायजी पुण्यातल्या एरवड्यामध्ये वास्तव्यास आहेत. संपूर्ण घर त्यांचं सन्मानपत्र आणि मानचिन्हांनी भरून गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशीच ठेवायला जागा नाही आहे अक्षरशः. हे सगळे सन्मानचिन्ह मानपत्र अंदाज आरशाच हे लोकसत्तामध्ये मांजर बघतो. आणि इलायजींचे सर्वात आवडती ही मांजरांची दोन पिल्लं.
इलायजी मनापासून धन्यवाद, आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि पुन्हा एकदा हीच समस्त मराठी जनतेकडून प्रार्थना आपल्याकडे की असं पण तुम्हाला भेटल्यानंतर जाणवत नाही उलट एक सकारात्मक ऊर्जा मिळते. या वयात पण आपण त्याच जिद्दीनं प्रचंड कालावधीने भेटला त्यामुळे येस 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 धन्यवाद.